नाहीतर मग खरडा घेऊन ये खरडा काल विरोधी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सामंत साहेबांच्या स्टेटमेंटच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आणि कार्यप्रणालीच्या बाबतीत तर त्यांचे जे मुद्दे होते ते खरं तर हास्यास्पद होते. ते म्हणत होते त्यांनी पहिला मुद्दा सांगितला की रत्नागिरी सिव्हिलमध्ये डॉक्टर्स कमी आहेत आणि मेडिकल कॉलेज काढण्याची गरज काय. तर मेडिकल कॉलेज आल्यामुळे आपल्या रत्नागिरी सिव्हिलमध्ये दोन स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याच्यानंतर एक नेत्ररोग तज्ज्ञ आणि एक हाडांचे डॉक्टर तर रुजू झालेत. म्हणजे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर या सुविधा दादाचे डॉक्टर आपल्याला आता इथं मिळत आहेत. मी त्यांच्या पहिल्या मुद्द्यावर बोलू इच्छितो. आत्तापर्यंत अनेक पक्षांची सत्ता येऊन गेल्या पण रत्नागिरी सिव्हिल नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये थोडे अधिक डॉक्टर्स हे सगळीकडेच कमी आहेत. अनेक पक्षांच्या सत्ता येत असत्या. त्यांच्या पत्रकार परिषदेला बाजूला बसलेले सुद्धा पदाधिकारी ज्यांच्या दहशतीमुळे काही वेळेला डॉक्टरसुद्धा रत्नागिरीत घाबरून गेलेले आहेत अशासुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती. नंबर त्यांचा दोन मुद्दा होता की 100 खाटांचं महिला रुग्णालय होतं तिथं मेडिकल कॉलेज सुरू झालं. हो, ही वस्तुस्थिती खरी आहे. मेडिकल कॉलेज सॉरी ते महिला रुग्णालय होतं त्याची मंजुरी तशी होती पण शासन स्तरावर तो जी आर त्याच्यात दुरुस्ती करून दुसरी जागा मिळेपर्यंत म्हणजे 20 एकरची जी तरतूद लागते ती जागा मिळेपर्यंत आपल्याला आपण इथं मेडिकल कॉलेज वुमन्स हॉस्पिटल म्हणजे महिला रुग्णालयामध्ये आपण सुरू केलं आणि सामंतसाहेबांनी सुरू केलं. सामंतसाहेबांची दूरदृष्टी ही रत्नागिरीतील अनेक प्रोजेक्ट आपण सगळ्यांनी बघितले आणि रत्नागिरी तर सुद्धा सामंतसाहेबांवर तेवढाच विश्वास ठेवतात म्हणून 4 वेळा रत्नागिरीकरांनी उदयजी सामंतसाहेबांना आमदार केलं. त्यांच्या कार्यप्रणाली आणि कर्तव्यदक्षपणामुळे त्यांना वेगवेगळ्या जरी ते पक्षात होते तरी त्यांना त्या त्या पक्षांनीसुद्धा त्यांची कार्यपद्धती आणि कार्यक्षमता ओळखून त्यांना मंत्रिपद दिली. अनेक आमदार आहेत की ज्यांना कधी मंत्रिपदे मिळाली नाही पण सामंतसाहेबांची कार्यप्रणाली आहे, कार्य करण्याची त्यांच्यामध्ये जिद्द आहे आणि एक विजन असतं त्यांच्याकडे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले पक्ष मोठे व्हावेत म्हणून सुद्धा त्यावेळेला सामंतसाहेबांना त्या त्या पक्षांनी मंत्रिपद दिली. नक्कीच 20 एकर जागा ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला त्या जागेत हे आपलं वुमन्स हॉस्पिटल म्हणजे आता जे महिला रुग्णालय तिथलं आपलं वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते तिथं स्थलांतरित होईल. त्याच्यानंतर तर त्यांनी एक मुद्दा असा मांडला होता की मेंटल हॉस्पिटल जे आपलं आहे तिथं ती जागासुद्धा घेण्यात येते. तर ते 14.5 एकरचा तो साधारणतः प्लॉट आहे अशी माझी माहिती मी घेतली त्याच्याप्रमाणे आणि त्यातला 4 एकरचा प्लॉट हा फक्त रिक्त ठेवला आहे. जर 20 एकरचा प्लॉट आपल्याला ज्यावेळेला मिळेल तर आपलं कॉलेज तिथं परिपूर्णपणे चालेल आणि भविष्यात समजा जरी असं घडलं तरी तिथंसुद्धा चांगले मानसोपचार तज्ज्ञ हे सुद्धा मेडिकल कॉलेजसाठी येतील आणि ते सुद्धा तिथल्या पेशंटना तिथंही तपासतील म्हणजे तिथे त्यांना सुविधा मिळेल. मेडिकल कॉलेज आल्यामुळे नक्कीच सुविधा मिळते, जिल्ह्यातले लोक स्वागत करत आहेत पण विरोधाला कुठेतरी विरोध करावा म्हणून ही त्यांची कालची पत्रकार परिषद होती. म्हणजे त्यांच्याकडे बाकी मुद्देच नाही आहेत. आता सामंतसाहेबांनी विरोधात काय बोलायचं तर कुठेतरी असे हे वायफळ मुद्दे घेऊन त्याच्यावर त्यांनी उगीचच म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद आहे. पण रत्नागिरीकर तेवढे सुज्ञ आहेत, सामंतसाहेबांवर त्यांचा विश्वास आहे, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्याच्यामुळे नक्कीच रत्नागिरीची जनता ह्या अशा म्हणजे ज्यांनी पत्रकार परिषद ज्या घेतल्या कालच्या सामंतसाहेबांच्या विरोधातला त्यांना मला नाही वाटत की कोण भुलून जाईल किंवा लोकांमध्ये कन्फ्युजन तयार होईल. उलटं लोक अनेकांचे आम्हालासुद्धा फोन आले अरे ही पत्रकार परिषद अशी त्यांनी घेण्यापेक्षा त्यांनी जाऊन सामंतसाहेबांसमोर बसून जर एखाद्या त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी आधीपासून जर सांगितले असत्या सामंतसाहेब किंवा सामंत कुटुंबीय पूर्णतः त्यांच्यापर्यंत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ते म्हणजे कायम कार्य करत असतात तर अशा वेळेला विरोधाला विरोध करण्यासाठी किंवा कुठंतरी मेडिकल कॉलेज आलं आहे आपल्या इथल्या मुलांना सुविधा त्याची मिळणार आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेज हे त्यां म्हणजे
कितीतरी राजकारणी कितीतरी आमदार आतापर्यंत होऊन गेले, पण सामंत साहेबांच्या काळात त्यांची जिद्द, त्यांची कार्यप्रणाली, मी तेच सांगतोय की त्यांचं विजन आणि एखाद्या कामाचा पाठपुरावा, त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतं. महिला रुग्णालयसुद्धा ज्यावेळेला एवढा मोठा निधी आणायचा होता त्यावेळेला सामंत साहेबांची संकल्पना ती होती आणि ती त्यांनी सत्यात उतरवली. पण कोरोना कालावधीचा सुद्धा त्यांनी विचार त्यांनी मांडला. तिथं कोरोना कालावधीत सामंतसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पण इथलं पालकमंत्रीपद स्वतःकडे आहे. माझी जनता जिल्ह्याची ही माझी आहे, महाराष्ट्राची जनता ही माझी आहे असं समजून साहेब महाराष्ट्रभर सुद्धा गेले. सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन जिल्हे सांभाळत असताना व्हेंटिलेटर जे द्यायचे होते ते अख्ख्या महाराष्ट्रभर साहेब फिरले आणि याची माहिती सगळ्या पत्रकारांना निश्चितच आहे. सामंतसाहेबांवर बोलत असताना किमान पत्रकार परिषद घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी विचार करायला हवा होता, कारण विरोधाला विरोध करू नये हे माझं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्या पेशंटची व्यवस्था होते आणि एखाद्या वेळेला मी म्हणजे आता माझ्या फेरी मी पण फेरी मारत असतो हॉस्पिटलला, जसं तुम्ही पत्रकार म्हणून जाता तसं आम्ही लोकप्रतिनिधी आणि आता पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मी जात असतो. इमर्जन्सी ज्या वेळेला एखादा पेशंट असतो आणि त्याला एखाद्याला लगेचच आय व्ही लावायचे असेल तर त्याला तिथं जरी ठेवून त्यांनी आय व्ही लावली तर त्याचा फोटो काढणं किंवा अगदी म्हणजे हां ज्यावेळेला बेड्स नसतात त्यावेळेला म्हणजे गादी घालून त्याच्यावर पेशंट कटईवर कुठं रत्नागिरी सिव्हिलला पेशंट ढोकवले जात नाही असं माझं तरी एक ऑब्झर्वेशन आहे आणि मी ते बघितलं. अशा सिच्युएशन येतात महामारी किंवा काही गोष्टी करतात साथीचे रोग येतात, आता डेंग्यूसारखी आहे तर ठीक आहे ना हॉस्पिटलवर लोड येतो, लोकांचा विश्वास आहे सिव्हिल हॉस्पिटलवर म्हणून लोक येतात. पण जिथे वॉर्ड तयार आहेत वॉर्ड रिकामी आहेत ज्या वॉर्डमध्ये तिथे वॉर्ड तुम्ही बंद ठेवून लोकांना खाली का झोपवता? असं कुठे घडलं? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुठल्या वॉर्डमध्ये? वरचे जे वॉर्ड आहेत ना ते रिकामी, नवीन जे वॉर्ड केले ते रिकामी, ते स्टाफ नाही म्हणून तिथे चालू नाही करत, ते स्टाफ तुम्ही देत नाही. त्याचं उद्घाटन करायचं राहिले म्हणून ते ठेवलेले आहे. वॉर्ड आहे पण स्टाफ नाही म्हणून ते वॉर्ड सुरू केलेलं नाही, त्याला उत्तर काय तुमचं? नाही ठीक आहे, याच्यावर सुद्धा आपण संयुक्त पाहणी करू, बघू तिथं काय अडचणी आहेत त्यांना सिव्हिल सर्जन मॅडमना त्याच्याशी चर्चा करून आपण पुढे. आपलं असं म्हणणं आहे की शासकीय रुग्णालयात जे डॉक्टर आहेत ते परिपूर्ण आहेत, आपल्याला आता म्हणजे काम चालू होऊ शकते किंवा रुग्णांना व्यवस्थित सेवा दिली जाते असं आपलं म्हणणं आहे. हो नक्कीच चालू आहे ना काम, सगळे डॉक्टर शस्त्रक्रिया होत आहेत, सगळं होत आहे की सिव्हिलला लोकांचा विश्वास आहे म्हणून एवढी ओपीडी तिथं येते ना, लोक येत आहेत. फक्त कुठेतरी आपण सांगितलं की आयसीयूमध्ये डेथ होतात हे बोलणं पण त्यांचं हास्यास्पद होतं कालचं. आयसीयूमध्ये बरे होऊन जाणारे पेशंट त्यांची सुद्धा त्यांनी आकडेवारी करीत घेतली पाहिजे. तुमच्याकडे आयसीयूमध्ये सहा महिन्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला? बघा आता कसं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मृत्यूपैकी 80% मृत्यू हे आयसीयूमध्ये होतात. आयसीयूमध्ये पेशंट कधी जातो त्याची एकंदरीत तो म्हणजे त्याचा सिरियसनेस तेवढा असतो म्हणून तो पेशंट आयसीयूमध्ये शिफ्ट केला जातो. आयसीयूमध्ये असं काय पण त्याच्यावर प्रॉपर उपचार होतात का? होतात ना 100%. त्याशिवाय लोक एवढे मी परत विचारते सर आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत का शासकीय रुग्णालयात? आपल्याकडे माहिती आहे का तशी? हो आहेत ना डॉक्टर. फिजिशियन आजही एकही आपल्या हॉस्पिटलमध्ये नाहीये. ऑपरेशन किंवा महत्वाचं जेव्हा गुंतागुंतीचा प्रॉब्लेम होतो तेव्हा आपण बाहेरून डॉक्टर आणतो, अशा वेळी रुग्णांना परवडत नाही काही वेळा, तर तेव्हा तुमची भूमिका काय? त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा सामंतसाहेब करतात, येतील भविष्यात ती सुद्धा पदं भरली जातील. बघा कसं आहे कुठलंही शासन कोण आरोग्यसेवा ही म्हणजे ईश्वर सेवा आहे, सगळी शासन त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आता तर डॉक्टर्सच कमी असतील, आता बरीचशी जी युवा डॉक्टर्स तयार होत असतात ते पीजीला म्हणजे त्यांच्या पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशन. सर मेडिकल कॉलेज आलं म्हणून डॉक्टर येतील हा भाग वेगळा, पण गेली 2-4 वर्ष मी पुराव्याने सांगतोय आले 2-4 वर्ष शासकीय रुग्णालयात डॉक्टरची कमतरता आहे. वर्ग 2 मध्ये आजही 17 पदं रिक्त आहेत. डॉक्टरची कमतरता जी आहे मागील काही परिस्थितीमध्ये ती निर्माण केली गेली परिस्थिती, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मारहाण केली गेली किंवा अन्य काही गोष्टी झाल्या, त्यामुळे अन्य डॉक्टर इथं येण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत, धरून मारून मुटकून त्याला इथं आणावे लागतात. साहेब या तुम्ही सांगताय त्या घटनेला 17 वर्ष तरी लोक 17 वर्षामध्ये ती परिस्थिती तुम्ही का बदलली नाही? बदलते जा ना म्हणून ते डॉक्टर आले ना कुठे डॉक्टर आयसीयूमध्ये जो तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे बालरोग तज्ज्ञ पण नाही. बोलला मगाशी की 20 वर्षामध्ये साहेबांनी हे केलं ते कौतुकास्पदच आहे, काही अडचण नाही, पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर 20 वर्ष नाही आहेत ते तुम्ही का आणू शकत नाही? त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. मला असं वाटतं
एक जर संपूर्ण आता सिव्हिल हॉस्पिटल सुरू झाल्यावर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर डॉक्टर नसण्याची अनेक कारणं आहेत लक्षात आलं. डॉक्टर आणावेत सगळ्या लोकांना, लोकांवर व्यवस्थित उपचार व्हावेत असं प्रत्येक इथे जो लोकप्रतिनिधी असतो त्याला असं प्रत्येकालाच वाटत, लोकप्रतिनिधी नाही प्रत्येकालाच वाटत असतं. पण डॉक्टर नसण्याची सुद्धा अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक कारण आता बंदरकर साहेबांनी आणि महाबसाहेबांनी सांगितलं आणि त्याची प्रत्येकाला जाणीव. डॉक्टर कशासाठी येतात, नेमकी त्यांचा उद्देश काय असतो, इथे किती दिवस राहतात आणि नंतर त्यांना इथे किती पैसे मिळतात आणि प्रत्यक्ष त्यांनी स्वतःची प्रायव्हेट ओपीडी केल्यानंतर किती पैसे मिळतात, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याचा अर्थ कोणी प्रयत्न करत नाहीत का? तर प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सामंतसाहेब आता इथे 20 वर्ष आहेत, जवळजवळ 4 वर्ष इथे 4 टर्म आमदार आहेत आणि त्याच्यानंतर मधल्या काळात मंत्रिपद, अनेक मंत्रिपद भूषवलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं असं कालची आपली जी मिटिंग जी झाली, जसं महाबसाहेबांनी आता आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं की सबंग लोकप्रियता मिळवण्याकरता आणि हास्यास्पद अशी मिटिंग होती, हे महत्त्वाचं आहे. आज पत्रकार परिषद होती, सबंग लोकप्रियता मिळवण्याकरताच ती पत्रकार परिषद होती. सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे जी रुग्णांची जी काय हाल होतात, रुग्णांचे काही प्रमाणात जे हाल होतात किंवा काही प्रमाणात फिजियन्स नाही, फिजिशियन नाही असं आता तुम्ही म्हणाला, त्यात तथ्य नाही अशातला भाग नाही. पण असं असताना सामंतसाहेबांनी दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जे आता मेडिकल कॉलेज सुरू केलेलं आहे ते तेवढ्यासाठी सुरू केलेलं आहे की इथल्या येणाऱ्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जी येतात, संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातनं सुद्धा लोक येत असतात आणि आपले उपचार घेत असतात, तर ती निव्वळ मेडिकल स्टुडंट्स इकडनं बाहेर पडावेत आणि आपल्या जिल्हा रुग्णालयात त्यांची कमतरता मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडलेल्या डॉक्टर्सची संख्या कमी नसावी ह्या उद्देशाने सुरू केलेलं आहे. बरं, माझ्या माहितीनुसार त्यांनी या सिव्हिल हॉस्पिटलबरोबर MOU केलेला आहे लक्षात आलं पाहिजे की त्याच्या कशाप्रकारे डॉक्टर्स पुरवले जातील, कशाप्रकारे डॉक्टर्स बाहेर पडल्यानंतर त्याचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना उपयोग होईल त्याचा, त्या दृष्टीने सर्व प्रयत्न. बरं, नुसते उभ्या करताच केलं का? हा तर एज्युकेशन हब आहे. इंजिनिअरिंग कॉलेज झालं, मेडिकल कॉलेज झालेलं आहे, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट कॉलेज झालं, संस्कृत विद्यापीठ झालेलं आहे. असं असताना हे मेडिकल कॉलेज सुरू करणं हे मुळातच चुकीचं आहे, किंवा त्याच्यामुळे त्या मेडिकल कॉलेज सुरू केल्यामुळे अनेकांना अनेकांची महिलांची गैरसोय निर्माण होणार आहे वगैरे, हे जे आहे ते सगळं चुकीचं आहे. तुम्हाला थोड्या दिवसात दिसून येईल जसं आता बोला ना सर, 4 वर्षाची नाही मेडिकल कॉलेज झालं हे उत्तम आहे, पण त्याला 4.5 वर्ष जाणार. आज जिल्ह्यातले रुग्ण मरत आहेत किंवा त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही, या संदर्भात तुम्ही काय केलं? नाही, त्याच्या दृष्टीने सामंत साहेबांनी प्रयत्न केलेलंच आहेत ना, प्रयत्न करतायत, पण असं काय कोणाला मारून मुटकून तर आणता येत नाहीये, लक्षात आलं नाही. मधल्या काळात भरपूर इव्हन सामंत साहेबांनी मधल्या काळात हे सुद्धा प्रयत्न केले होते की BMS डॉक्टर अगदीच नाही तर DMS डॉक्टर तरी आणावेत, पण DMS डॉक्टरना सुद्धा तसं प्रवेश मिळत नाही. म्हणजे हे सगळे जे सामंत साहेबांचे प्रयत्न आहेत, सत्तेत असतानाचे जे प्रयत्न आहेत, ते चालू आहेत ना प्रयत्न, लक्षात आलं. तर त्यामुळे प्रयत्न करून जो पेशंट जाणार आहे त्याचा मुद्दा सुटत नाही. ICU मध्ये आजही गेले वर्ष नाही, बरोबर आहे ना? पण तेच हे केलं म्हणतात, आम्ही केलं, आम्ही हो म्हणतो, तसं तुम्ही ते नाही आहे ते कौन केलं पाहिजे ना? बरोबर आहे ना? तेच आम्ही आहोत, बरोबर आहे ना? पण हे न करणं, हे करणं हे चुकीचं आहे का? मेडिकल कॉलेज करणं चुकीचं, 4.5 वर्षानंतर ठाकरे गटाच्या आरोपांचा विषय तुम्ही बाजूला ठेवा, ते सोडलं तर जी वस्तुस्थिती आहे त्यावर एकदा जरा बोला. बरोबर आहे ना? त्या सर्वात महत्वाचं जिल्हा रुग्णालयात जातं कोण, सिव्हिल हॉस्पिटलला जातं कोण? तर सर्वसामान्य रुग्ण की ज्यांना बाहेर चांगल्या ट्रीटमेंट जे आहेत त्या घेणं परवडत नाही अशी लोक जे आहेत ते तिथे जातात. नांदेडचं उदाहरण किंवा हे आपल्या ज्या डोळ्यासमोर येते, जे मनोज स्थितीत जे आहेत शेवटच्या घटका मोजत असणारा पेशंट आहे त्याला बाहेरचे प्रायव्हेट हॉस्पिटल घेतात का? ते सांगतात नाही, तुम्हाला आम्हाला इथे काय करता येत नाही, तुम्ही आणि मग होतं काय माहिती का? ते सिव्हिल हॉस्पिटलला असं दाखवलं जातं की तिथे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त. ही जरी बाब तितकीच जरी सत्य असली तरी दुसरी बाब ही सुद्धा आहे की काही प्रमाणात जसं प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जशा फॅसिलिटीज मिळतात तशा इकडे मिळत नाही आहेत, कारण का डॉक्टर्सची संख्या चांगले चांगले डॉक्टर्स जे आहेत इथे मिळत नाही, ते अवेलेबल नाही. सर एक मिनिट, रुग्णालयात औषधच आली नाहीत, साठाच नाहीये, कोणतरी डोनेट करताय, कोणतरी वे करताय आणि शासकीय 2 दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांनी 5 कोटी दिले, पण 2 दिवसाच्या आधीपासून गेली 2 वर्ष मेडिकल शासकीय रुग्णालयात औषधाचाच साठा नाही, लोकांना थातुरमधूर औषधं दिली जातात. असं CS मॅडमनी तुम्हाला जर सांगितलं का की तुटवडा आहे म्हणून,
औषधांचा साठा आहे बोलत आहे थोडीशी दुरुस्ती औषध आहेत पण ती ज्या आजारांसाठी जी स्पेसिफिक औषधं पाहिजे जे ड्रग्स पाहिजेत ते त्यांच्याकडे अवेलेबल नाहीत ते संपले जनरल औषध आहेत पॅरासिटामॉल असेल खोकल्याचं औषध असेल ते आहे त्यांनी विशेष उठवत नाही समजा कॅन्सरवरचं एखादं ट्रीटमेंट करायची असेल त्यावर जे मेडिसिन आहेत ते आपल्याकडे उपलब्ध नाही त्यांचं जे हास्यास्पदच ती पत्रकार परिषद होती हो मुळात पक्ष सगळे विसरून मेडिकल कॉलेज सुरू होत आहे ह्या आनंदापोटी सगळ्यांनी एकत्र येऊन सामंतसाहेबांचं स्वागत करायला पाहिजे विरोधाला विरोध करण्यासाठी मी माझं वाक्यच हे होतं की विरोधाला विरोध करण्यासाठी कुठंतरी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन काहीच उपयोग होत नाही आपण त्याची दखल घेऊन का मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 379 प्रकरणं मंजूर झाली त्याला 2,11,48,000 रुपये रत्नागिरी येतील इथून या ऑफिसमधून आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधनं 178 प्रकरणं मंजूर होत 38,85,000 इथून रत्नागिरीच्या नागरिकांना ही वेगळे पण मदत सहाय्य केलं जातच आहे त्याच्या मला बोलून दे वाडी हॉस्पिटलमध्ये कॅम्प झाला तिथे 18 लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली मोफत झाली ह्या सगळ्या मोफत गोष्टी ह्या पण झालेल्या आहेत नाही म्हणत नाही तुम्ही म्हणता की मुद्दा बरोबर आहे फिजिशियन नाही आहे तिथे कमतरता आहे त्यासाठी सामान्यसाठी प्रयत्न करतात लवकर कालावधीमध्ये झालेल्या शस्त्रक्रिया आहेत आणि ते रिटर्न आहे आपल्याकडे डॉक्टर फडके न्यूरोसर्जन आहेत तर त्यांनी 24 शस्त्रक्रिया घेतलेल्या आहेत डॉक्टर गुरव जनरल सर्जन त्यांनी 363 डॉक्टर विटेकर जनरल सर्जन 173 डॉक्टर घोसाळकर जनरल सर्जन 284 घाणेकर कॅन्सर सर्जन जे आहेत तर ते 5 मगदूम म्हणजे ते खाजगी आहेत डॉक्टर पण ते न्युरोलॉजिस्ट जे आहेत तर त्यांनी 4 शस्त्रक्रिया केल्या डॉक्टर बेडेकर सर्जन आहेत त्यांनी 124 सय्यद आहेत सय्यद पारस मैत्री आणि देशमुख हे सगळे बालरुग्ण शस्त्रक्रिया करणारे म्हणजे ते डॉक्टर आहेत त्यांनी रिस्पेक्टिव्ह 124, 2, 32, 21 अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत फुले डॉक्टर आहेत ENT सर्जन आहेत त्यांनी 2 त्याच्यानंतर डॉक्टर वेदक ENT त्यांनी 26 कुंभार डॉक्टर जे आहेत त्यांनी 2 अशा जवळजवळ ऑर्थोचे दोन आहेत पण ह्या ज्या आहेत जवळजवळ 652 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत सांगण्याचा उद्देश काय किती महिन्यात April 23 ते September 23 या कालावधीमध्ये म्हणजे काय माहितीये का तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे नाही यशातला भाग नाही पण ह्याचा अर्थ सगळ्याच गोष्टी मायनस आहेत असं म्हणून चालणार असं वाटतं.